कंप्लीट केलं इथं कॉम्प्लेक्स परमानंटी सुद्धा. सो आता आपण स्टार्ट करणार आहोत नेक्स्ट पार्ट, दॅट इज द टिश्यू सिस्टीम. बघा बाळांनो, जनरली तुम्हाला माहिती आहे की प्लांट टिश्यूज मध्ये मदर सेल्स मी काल बोललो होतो, दॅट इज मेरिस्टेमॅटिक सेल्स जे असतात, त्या मेरिस्टेमॅटिक सेल्स परमानंट टिश्यूजला काय करतात, बॉर्न करतात. ओके, तर जे काही आपल्याला प्लांट टिश्यूज आहे, दीज आर टोटली डिराइव्ड फ्रॉम द मेरिस्टेम, ते मेरिस्टेम पासून डिराइव झाले, पण त्या प्लांट टिश्यूजचे जे काही फंक्शन्स आहे, दीज आर टोटली डिपेंड अपॉन देअर व्हॉट वी कॉल्ड एज ए पोझिशन, त्याच्या पोझिशन वर डिपेंड आहे. फॉर एक्झाम्पल बघा, काल अपायच्या मेरिस्टेम बद्दल आपण बोलत होतो, ते टिपलं आहे म्हणून लॉन्जिट्युडनल ग्रोथ करतोय, पण जर लॅटरल मेरिस्टेम असतं तर त्याने लॅटरल ग्रोथ केली असते. याचा अर्थ पोझिशन वरती डिपेंड आहे प्लांट टिश्यूचं फंक्शन. तर आपल्याकडे टिश्यू सिस्टीम आहे तीन टाईपचे, देर आर थ्री टाइप्स ऑफ टिश्यू सिस्टीम. पहिली टिश्यू सिस्टीम आहे एपिडर्मल टिश्यू सिस्टीम, दुसरी टिश्यू सिस्टीम आहे वॅस्क्युलर टिश्यू सिस्टीम, आणि तिसरी आहे दॅट इज ग्राउंड टिश्यू सिस्टीम. ठीक आहे, आता सिंपल गोष्ट आहे. पहिली सिंपल गोष्ट आहे एपिडर्मल टिश्यू सिस्टीम. एपिडर्मल टिश्यू सिस्टीम काय आहे, दिस टिश्यू सिस्टीम कॅन फॉर्म द एपिडर्मिस. ओके, काय बनवते, एपिडर्मिस बनवते, म्हणजे बाहेरचं प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग बनवते प्लांट बॉडीचं, दॅट इज कॉल्ड एज एपिडर्मिस. अँड इट इज डिराइव्ड फ्रॉम द डर्मॅटोजेन. ओके, आणि जे हिस्टोजेन्स आहे दॅट इज डर्मॅटोजेन. ओके, त्याच्यापासून काय फॉर्मेशन होतं आपल्याकडे, दॅट इज ए एपिडर्मिस फॉर्मेशन होतं. डर्माचा अर्थच होतो दॅट इज अ स्किन. ओके, आणि डर्मॅटोजेन्स म्हणजे असे जेन्स जे कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, स्किन फॉर्मेशन साठी रिस्पॉन्सिबल आहे, तर ते डर्मॅटोजेन्स पासून काय तयार होतं आपल्याकडे, एपिडर्मिसचं फॉर्मेशन होतं. अँड देअर आउटग्रोथ, आणि त्याचे काय आउटग्रोथ असतात. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही कन्सिडर करा रूट्स आहे, तर रूट वरती काय आउटग्रोथ आहे, दॅट इज रूट हेअर्स. ओके, तर हे एका टाईपचं काय, दॅट इज आउटग्रोथ आहे, ते एपिडर्मल टिश्यू सिस्टीमच्या अंडर येतं. सो रूट हेअर्स युनिसेल्युलर असतात, आपल्याला माहिती आहे, युनिन्यूक्लिएटेड असतात, युनिसेल्युलर असतात, आणि जे काही रिजन ऑफ ऍब्सॉर्प्शन आहे त्याच्यामध्ये जनरली पाहायला मिळतात, आणि जनरली प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन द ऍब्सॉर्प्शन ऑफ सॅप मटेरियल. तसं हे रूट वरती जसं दिसतं तसं स्टेम वरती पण दिसतं, पण स्टेम वरती जे काही थ्रेड लाईक स्ट्रक्चर, हेअर लाईक स्ट्रक्चर आपल्याला दिसतात, त्या पावड्याचे ट्रायकोम्स, त्यांना आपण काय म्हणतो ट्रायकोम्स. ओके, आणि हे जे ट्रायकोम्स आहेत हे मल्टी सेल्युलर असतात, ब्रांच असू शकतात, अन ब्रांच पण असू शकतात, आणि ट्रायकोमचं मेन फंक्शन आहे प्रिव्हेंट द ट्रान्सपिरेशन. ओके, हे ट्रान्सपिरेशन प्रिव्हेंट करतं. ठीक आहे, आणि हे तुम्ही कधी पाहू शकता, ज्यावेळेस तुम्ही त्या स्टेमचा तुम्ही स्टेमचा ट्रान्सवर सेक्शन घ्याल, त्यावेळेस तुम्हाला ट्रायकोम्स दिसतील, आणि रूट हेअर्स आपल्याला अप्पर रिजन वरून पण दिसू शकतात. ठीक आहे, दुसरी टिश्यू सिस्टीम आहे बघा, वेस्क्युलर टिश्यू सिस्टीम. ही टिश्यू सिस्टीम इम्पॉर्टंट आहे. ओके, बघा वेस्क्युलर टिश्यू सिस्टीम जी आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे वेस्क्युलर टिश्यू झायलम आणि फ्लोएम. ओके, डिपेंडिंग अपॉन द प्रेझेन्स अँड अब्सेन्स ऑफ कॅम्बियम, कॅम्बियम प्रेझेंट आहे की नाही त्याच्यावरून त्याचे दोन टाईप पडतात, एक ओपन वेस्क्युलर सिस्टीम आणि दुसरी क्लोज वेस्क्युलर सिस्टीम. ठीक आहे, ओपन वेस्क्युलर सिस्टीम कधी, ज्यावेळेस झायलम आणि फ्लोएमच्या मध्ये कॅम्बियम असेल. ठीक आहे, तर ओपन वेस्क्युलर सिस्टीम, आणि झायलम आणि फ्लोएमच्या मध्ये कॅम्बियम जर नसेल तर क्लोज वेस्क्युलर सिस्टीम. ओपन वेस्क्युलर सिस्टीमचे जनरली तीन टाईप पडतात, एक रॅडियल वेस्क्युलर सिस्टीम. ओके, रॅडियल वेस्क्युलर बंडल, कंजॉइंट वेस्क्युलर बंडल आणि कॉन्सेंट्रिक वेस्क्युलर बंडल. अगोदर तिघांबद्दल आपण बोलूया. रॅडियल वेस्क्युलर बंडल म्हणजे काय असतं बघा मुलांनो, इथं तुम्ही पाहताय इफ द वेस्क्युलर बंडल दॅट इज झायलम अँड फ्लोएम आर अरेंज ऑन अ डिफरंट रेडियस. झायलम आणि फ्लोएम एकमेकांना अरेंज झाले पण डिफरंट रेडियस वरती. ओके, इन अ अल्टरनेट मॅनर, कोणत्या मॅनर मध्ये, अल्टरनेट. इथे झायलम आहे तो थोडा आत दिसतोय, फ्लोएम थोडा बाहेर दिसतोय, झायलम परत आत दिसतोय, फ्लोएम परत बाहेर दिसतोय, झायलम परत आत दिसतोय, फ्लोएम परत बाहेर दिसतोय. हे अल्टरनेट मॅनर मध्ये जी काही अरेंजमेंट झालेली आहे. ओके, वेस्क्युलर बंडलची, दॅट इज कॉल्ड रॅडियल वेस्क्युलर बंडल. आणि हे तुम्हाला कशामध्ये पाहायला मिळतं, रूट मध्ये. पुन्हा एकदा ऐका, रॅडियल वेस्क्युलर बंडल म्हणजे काय, इफ द वेस्क्युलर बंडल दॅट इज झायलम अँड फ्लोएम आर अरेंज ऑन अ डिफरंट रेडियस, वेगवेगळ्या रेडियस वरती अरेंज झालेले असतील बट इन अल्टरनेट मॅनर, पण अल्टरनेट मॅनर मध्ये, तर याला आपण काय बोलतो, रॅडियल वेस्क्युलर बंडल. सेकंड बघा, कंजॉइंट वेस्क्युलर बंडल. कंजॉइंट वेस्क्युलर बंडल म्हणजे काय, इफ द झायलम अँड फ्लोएम आर अरेंज ऑन सेम रेडियस, जर झायलम आणि फ्लोएम सेम रेडियस वरती अरेंज झालेले असतील तर त्याला आपण बोलतो कंजॉइंट वेस्क्युलर बंडल. आता त्याच्या दोन टाईप पडतात, एक कोलॅटरल कंजॉइंट ओपन वेस्क्युलर बंडल किंवा बाय कोलॅटरल कंजॉइंट ओपन वेस्क्युलर बंडल. ठीक आहे, आता याच्यात कोलॅटरल कंजॉइंट वेस्क्युलर बंडल म्हणजे काय बघा, इथं तुम्हाला काय दिसतंय, झायलम अँड फ्लोएम आर अरेंज ऑन सेम रेडियस, म्हणजे ते दोघेही जवळपास सगळे सेम रेडियस वरती तुम्हाला दिसतंय.
बट झायलम इज इनवर्ड इथे झायलम आत्महत्या बाजूला आहे फ्लोइंग आउट ओवर आहे ओके तर याला आपण बोलतो कोलॅटरल वॅस्क्युलर बंडल बायकोलॅटरल टाइपचं वेगळं बायकोलॅटरल मध्ये काय असतं जनरली इफ द झायलम ओके इज कव्हर्ड झायलमच्या इनर साईड म्हणजे समजा जी इनर साईड आहे तर याच्या आतल्या बाजूला आपण फ्लोएम आणि बाहेरच्या बाजूला आपण फ्लोएम मीन्स वन वॅस्क्युलर बंडल इज कव्हर्ड बाय अनदर वॅस्क्युलर बंडल ऍट बोथ साईड दोन्ही साईडला त्याचे कसे दोन कंडिशन आहे एक एम्फिक्रिबुलर कंडिशन आहे आणि एक एम्फिवेसिव्ह कंडिशन आहे लक्षात ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट कंडिशन आहे कॉन्सेंट्रिक कॉन्सेंट्रिक एकदम सिंपल कॉन्सेंट्रिकचं सिंपल मिनिंग काय आहे इफ वन वॅस्क्युलर बंडल सराउंड द अदर म्हणजे एका वॅस्क्युलर बंडलला दुसरा वॅस्क्युलर बंडल सराउंड करून घेत असेल तर त्याला आपण काय बोलतो कॉन्सेंट्रिक वॅस्क्युलर बंडल याच्यामध्ये एक बाळांना हायड्रोसेंट्रिक नाव हायड्रो झायलम सेंट्रिक सेंटरला म्हणजे झायलम सेंटरला असेल आणि फ्लोएम त्याला सराउंड करत असेल तर त्याला म्हणायचं हायड्रोसेंट्रिक आणि जे काही सेकंड लेप्टोसेंट्रिक लेप्टो म्हणजे फ्लोएम सेंटरला असेल आणि त्याला झायलम सराउंड करून घेत असेल त्याला म्हणायचं लेप्टोसेंट्रिक ओके लक्षात ठेवा रेडियल वॅस्क्युलर बंडल रूट मध्ये दिसतं कंजॉइंट वॅस्क्युलर बंडल स्टेम मध्ये किंवा लिम्स मध्ये दिसतं ओके आणि त्यानंतर कॉन्सेंट्रिक वॅस्क्युलर बंडल मोस्टली स्टेम मध्ये दिसतं ठीक आहे अशा पद्धतीने होतं आपल्याकडे एपिडर्मल टिश्यू सिस्टीम आणि वॅस्क्युलर टिश्यू सिस्टीम आणखी एक गोष्ट बघा जे काही एपिडर्मल टिश्यू सिस्टीम असते त्याच्यामध्ये जनरली एपिडर्मिस वरती आणखी एक स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं दॅट इज अ स्टोमॅटा ठीक आहे स्टोमॅटा जे स्टोमॅटा बद्दल आपण शिकलो होतो स्टोमॅटा एक काय मायनिट ओप मीन्स विच आर प्रेझेंट ऑन द सर्फेस ऑफ द लिव्ह ऑर द स्टेम स्टेमच्या सर्फेस वरती किंवा लिव्हच्या सर्फेस वरती आपल्याला जे स्मॉल छोटे छोटे कोर्स दिसतात दे आर कॉल्ड एज स्टोमॅटा Stomata is meant for transpiration, stomata is meant for photosynthesis, stomata is meant for respiration. Okay, या सगळ्या गोष्टींसाठी stomata गरजेचे. Stomata जे generally it consists of. Okay, तर बघा आपण बोलत होतो about the stomata. Okay, so stomata मध्ये stomata is a minute opening present on the surface of leaf or the stem. Stemच्या किंवा leafच्या surface वर ज्या छोटे छोटे openings असतात त्याला आपण stomata बोलतो. स्टोमॅटा मध्ये स्पेशलाइज अशा पद्धतीच्या फोटोसिंथेटिक सेल्स असतात दे आर कॉल्ड एज अ गार्ड सेल्स ओके सो गार्ड सेल जे आहेत त्या डायकॉट मध्ये त्यांचा शेप जनरली किडनी शेप असतो आणि मोनोकॉट मध्ये गार्ड सेलचा शेप जो आहे इट इज अ डंबेल शेप ओके लक्षात ठेवा आणि जनरली जे काही स्टोमॅटाज आहेत स्टोमॅटाचा नंबर अप्पर सर्फेस पेक्षा लोअर सर्फेस ऑफ लीप वरती जास्त असतो ओके त्याच्यानंतर ह्या ज्या काही गार्ड सेल्सची जी इनर वॉल आउटर वॉल असते ती थिन असते आणि इनर वॉल जी असते थिक असते ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ सेकंडरी वॉल ओके सेकंडरी वॉलचं डिपॉझिशन असतं अँड सेकंडरी वॉल मध्ये थिकनिंग जास्त असते बिकॉज ऑफ हाय सेल्युलोज डिपॉझिशन असतो तिथं सेल्युलोजचं डिपॉझिशन सुद्धा हाय झालेलं असतं अँड दिस इज देयर इज अ प्रेझेन्स ऑफ स्मॉल पोअर इथे एक स्मॉल पोअर तुम्हाला दिसतंय दॅट इज कॉल्ड एज अ स्टोमॅटल पोअर त्याला स्टोमॅटल पोअर बोलतात These guard cells are surrounded by the specialized kind of accessory cells. These are called as the subsidiary cells. These are ion storage cells. Okay, ion storage cells are there and they contain different kind of ions. Okay, and remember the change in turgor pressure. Stomata mode, the guard cells are called turgor pressure. Okay, the concept is one another shipment. Transporting plant mode, so they would work the kind of there are. कि जे काही टर्गर प्रेशर मध्ये जो काही चेंज होईल गार्ड सेलच्या त्याच्यानुसार जे काय स्टोमॅटा आहे त्याचं ओपनिंग आणि क्लोजिंग ठरतं ठीक आहे सो दिस इज ऑल अबाउट दी स्टोमॅटा लेटर ऑन द नेक्स्ट पार्ट इज ग्राउंड टिश्यू सिस्टीम ग्राउंड टिश्यू सिस्टीम इज व्हॉट द टिश्यू सिस्टीम ऑल ब्लड टिश्यूज विच आर एक्सक्लूडिंग द एपिडर्मल अँड वॅस्क्युलर टिश्यूज म्हणजे एपिडर्मल टिश्यू आणि वॅस्क्युलर टिश्यू सोडून जेवढे काही प्लांट टिश्यू शिल्लक राहतील ते बिलॉंग करतील ग्राउंड टिश्यू सिस्टीम बरोबर ठीक आहे देन त्याचं सिंपल एक्झाम्पल आहे आपल्याकडे दॅट इज पॅरेन्कायमा इन केस ऑफ कॉर्टेक्स पीक मेडुलरी रिंग्स पेरिसायकल ओके याच्यामध्ये ज्या काही पॅरेन्कायमा असेल त्या सगळ्यात आपल्याकडे ग्राउंड टिश्यू सिस्टीम मध्ये बिलॉंग करतील कोलेनकायमा आणि स्क्लेरेनकायमा जे जनरली लिम्फच्या हायपोडर्मिस रिजन मध्ये सापडतात तो ट्रान्सवर्स सेक्शन लिम्फचा जर आपण घेतो तर त्याच्यामध्ये आपल्याला एपिडर्मिस आणि हायपोडर्मिस असे दोन लेअर दिसतात तर हायपोडर्मिस मध्ये जनरली जे कोलेनकायमा आणि स्क्लेरेनकायमा सापडतात दे आर ऑल्सो बिलॉंग टू द ग्राउंड टिश्यू सिस्टीम ठीक आहे तर इथं आपण कंप्लीट केलं अबाउट दी टिश्यू सिस्टीम आता नेक्स्ट पार्ट कडे आपण जाणार आहे तो पार्ट फक्त व्यवस्थित आहे का दॅट इज अ सेकंडरी ग्रोथ इन अ प्लांट आता मी हे ऑलरेडी तुम्हाला सांगितलं का प्लांट मध्ये दोन टाईपच्या ग्रोथ होतात एक प्रायमरी ग्रोथ आणि एक सेकंडरी ग्रोथ प्रायमरी ग्रोथ जी होते ती जन दॅट इज लॉन्जिट्युडनल ग्रोथ ती जनरली
अपाइकल मेरिस्टेम किंवा इंटरकॅलरी मेरिस्टेम मुळे होते आणि जी लॅटरल मेरिस्टेम आहे. ओके, तर लॅटरल मेरिस्टेम मध्ये दोन टाइपचे कॅम्बियम, आता आपण लॅटरल मेरिस्टेम म्हणजे कॅम्बियम त्याच्यामध्ये आपण दोन टाइप बघणार आहे, एक वॅस्क्युलर कॅम्बियम आणि एक कॉर्क कॅम्बियम. ठीक आहे, तर आज मी तुम्हाला पहिल्यांदा कॅम्बियम रिंग कशी फॉर्म होते ते सांगतो. ओके, आणि त्यानंतर आपण डिस्कस करणार आहे यावरती सेकंडरी ग्रोथ. ओके, तर ही सेकंडरी ग्रोथच आहे ऍक्च्युली ज्यावेळेस मी कॅम्बियम रिंग सांगेल. बघा बळांनो, पहिली गोष्ट आपण काय सिलेक्ट करू की हे इंट्राफेसिक्युलर कॅम्बियम आहे. सगळ्या इंट्राफेसिक्युलर म्हणजे इथे आतल्या बाजूला झायलेम आहे, बाहेरच्या बाजूला फ्लोएम आहे. जो आतल्या बाजूला झायलेम आहे तो प्रायमरी झायलेम आहे, जो बाहेरच्या बाजूला फ्लोएम आहे तो प्रायमरी फ्लोएम आहे. या प्रायमरी झायलेम आणि प्रायमरी फ्लोएम यांच्या मध्ये जो कॅम्बियम येतो दॅट कॉल्ड ऍज ए इंट्राफेसिक्युलर कॅम्बियम. तर ते इंट्राफेसिक्युलर कॅम्बियम आहे. ठीक आहे, आणि हे जे सक्सेसिव्ह इंट्राफेसिक्युलर कॅम्बियम्स दे आर इंटरकनेक्टेड विथ इच अदर बाय मीन्स ऑफ मेडुलरी रेज. ओके, त्यांना मेडुलरी रेज ज्या पॅरेन्काइमा सेल्स आहेत. ओके, तर त्या त्याला काय करतात, जनरली इंटरकनेक्ट करतात. ओके, लॅटरल मध्ये आपण आता या मेडुलरी रेज जे आहे दे आर अंडरगोज डी डिफरेन्शिएशन. त्या डी डिफरेन्शिएशन मध्ये जातात. आता मी ऑलरेडी आपण काय माहिती पाहिजे जे काही पॅरेन्काइमा सेल आहेत त्या परमनंट म्हणजे त्याच्यामध्ये सेल डिव्हिजनची अबिलिटी नाही, पण ज्या वेळेस ते डी डिफरन्शिएशन मध्ये जातील त्यावेळेस त्यांच्यामध्ये कोणती अबिलिटी येईल, सेल डिव्हिजनची अबिलिटी येईल. त्या सेल्स मेरिस्टिमॅटिक व्हायला सुरुवात होतील आणि जर ह्या मेडुलरी रेज मेरिस्टिमॅटिक व्हायला सुरुवात झाल्या की मग इथे आणखी एक काय बनायला सुरुवात होईल, कॅम्बियम रिंग बनायला सुरुवात, म्हणजे कॅम्बियम बनायला सुरुवात होईल. आणि असा कॅम्बियम, कारण तो आता मेरिस्टिमॅटिक तर झालाय. ओके, आणि असा कॅम्बियम जो इंट्राफेसिक्युलर कॅम्बियमला जोडतोय, सो द कॅम्बियम विथ जॉईन द ऍडजॉइनिंग इंट्राफेसिक्युलर कॅम्बियम दिस इज कॉमनली कॉल्ड ऍज अ इंटरफेसिक्युलर कॅम्बियम. तर आपण काय बोलतो, इंटरफेसिक्युलर कॅम्बियम. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा, झायलेम आणि फ्लोएम मध्ये जो कॅम्बियम आहे म्हणजे वेस्क्युलर बंडल मध्ये जो कॅम्बियम असेल तो इंट्राफेसिक्युलर, आणि दोन इंट्राफेसिक्युलर कॅम्बियमला जोडणारा जो कॅम्बियम असेल तो इंटरफेसिक्युलर कॅम्बियम. इंटरफेसिक्युलर कॅम्बियम कशामुळे बनतो, डी डिफरेन्शिएशन मुळे बनतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि ऑलरेडी तुम्हाला मी इथे केलेलं होतं की डी डिफरेन्शिएशन ऑफ पॅरेन्काइमा सेल्स रिझल्ट इन टू द फॉर्मेशन ऑफ वेस्क्युलर कॅम्बियम अँड कॉर्क कॅम्बियम. ठीक आहे, तर याच्यामध्ये इंटरफेसिक्युलर कॅम्बियम बनतं. आणि ही जे काही ही आता तुम्ही पूर्णपणे पाहू शकत असाल की देयर इज अ फॉर्मेशन ऑफ वन रिंग. इथे डायरेक्ट एक रिंग तयार झाली आणि यालाच आपण काय बोलतो, कॅम्बियम रिंग. ओके, याला आपण काय बोलतो, कॅम्बियम रिंग. आता आपल्याला बघायचंय काय, दॅट इज द सेकंडरी ग्रोथ. सेकंडरी ग्रोथ कशी होती, बघा हे सगळं जे स्ट्रक्चर असतं वॅस्क्युलर बंडल जनरली ट्रान्सफर सेक्शन तुम्ही गॅस्ट्रिनचा पेरी सायकलच्या आतमध्ये तुम्हाला जनरली स्टील सारखं स्ट्रक्चर दिसतं आणि त्या स्टील रिजन मध्ये तुम्हाला काय सापडतील, वॅस्क्युलर बंडल सापडतील. ठीक आहे, आता तिथे जे वॅस्क्युलर बंडल आहे आता तुम्ही कन्सिडर करा हा पूर्ण तो स्टीलचा रिजन आहे. ओके, आणि आता इथे आपल्याला सेकंडरी ग्रोथ बघायची म्हणजे लॅटरल ग्रोथ बघायची. ओके, तर इथं प्रायमरी झायलेम आहे आणि इथं प्रायमरी फ्लोएम आहे. ओके, म्हणजे आतल्या बाजूला प्रायमरी झायलेम आहे आणि बाहेरच्या बाजूला प्रायमरी फ्लोएम आहे. डायग्राम वरती लक्ष द्या बघा, ड्युरिंग दी व्हॉट वी कॉल्ड कॅम्बियम रिंग कशी बनली, द कॉम्बिनेशन ऑफ इंटरफेसिक्युलर कॅम्बियम अँड इंटरफेसिक्युलर कॅम्बियम कॅन फॉर्म आहे कॅम्बियल रिंग. ओके, तर ती कॅम्बियल रिंग बनवते आणि एक कॅम्बियल रिंग ज्यावेळेस बनते देर इज वन अँग्युलर रिंग. ओके, तर एक अँग्युलर रिंग बनते आणि जे काही प्लांट्स एज आहे ते आपण कशावरून डिटरमाइन करतो, अँग्युलर रिंग वरून डिटरमाइन करतो. ठीक आहे, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा बाळांनो, इथं आपल्याकडे वॅस्क्युलर कॅम्बियम. ओके, सो लॅटर ऑन ड्युरिंग द सेकंडरी ग्रोथ दिस वॅस्क्युलर कॅम्बियम बिकम मेरिस्टिमॅटिक. हे वॅस्क्युलर कॅम्बियम काय बनतंय, मेरिस्टिमॅटिक बनतंय. आता हे इंट्राफेसिक्युलर कॅम्बियम ज्यावेळेस मेरिस्टिमॅटिक बनतंय लॅटर ऑन दे ऍड. ओके, दे कट ऑफ द सेल्स ऍट बोथ साइड. ते दोन बाजूला सेल्स काय करते, सेपरेट करते. काही सेल्स ते बाहेरच्या बाजूला ऍड करते, काही सेल्स ते आतल्या बाजूला ऍड करते. आता बघा, समजा इथे आपल्याकडे प्रायमरी झालेली आहे, तर इथे हे जे काही आपल्याकडे इंट्राफेसिक्युलर कॅम्बियम तो मेरिस्टिमॅटिक झालाय आणि हा काही सेल्स आतल्या बाजूला इथे ऍड करत चाललाय लाईक दिस. आता मला सांगा, जर आतल्या बाजूला सेल्स ऍड होत जातील तर हा रिजन आणखी आतमध्ये जात जाईल. ओके, आणि इथून बाहेरच्या बाजूला काही सेल्स ऍड होत जातील. ओके, या बाजूला. ठीक आहे, तर ज्या काही युनिफॉर्म सेल्स बनतील, ओके, इथे प्रायमरी झायलेम आहे त्याच्याबरोबर झायलेम आतल्या बाजूला आहे दॅट इज सेकंडरी झायलेम. हा जो फ्लोएम होता आपल्याकडे बाहेरच्या सगळ्यात बाहेरच्या बाजूला प्रायमरी फ्लोएम आणि त्याच्या आतल्या बाजूला जो तुम्हाला दिसतोय तो सेकंडरी फ्लोएम आहे. ठीक आहे,
लक्षात ठेवा प्रायमरी झायलम सगळ्यात आत जातो प्रायमरी झायलम सगळ्यात बाहेर जातो प्रायमरी झायलमच्या नंतर तुम्हाला सेकंडरी झायलम दिसतं सेकंडरी झायलम नंतर तुम्हाला कॅम्बियल रिंग दिसते कॅम्बियल रिंग नंतर तुम्हाला सेकंडरी फ्लोएम दिसतो आणि मग बाहेरच्या बाजूला तुम्हाला प्रायमरी फ्लोएम दिसतो मग बघा इथून सेल्स इकडे आतमध्ये आतल्या बाजूला जात जातील इकडून सेल अशा बाहेरच्या बाजूला जात जातील म्हणून अशा पद्धतीने इकडे 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 असे काय होत जाईल लॅटरल ग्रोथ होत जाईल आणि सगळ्यात महत्वाचं वाक्य सेकंडरी झायलमचं जे अमाऊंट आहे इज मोर दॅन सेकंडरी फ्लोएम ओके सेकंडरी झायलमचं अमाऊंट हे सेकंडरी फ्लोएम पेक्षा जास्त असतं म्हणून लक्षात ठेवा इथे ज्यावेळेस सेकंडरी ग्रोथ होईल तर त्याची अरेंजमेंट कशी असेल प्रायमरी झायलम खूप आतमध्ये गेलेला असेल प्रायमरी फ्लोएम बाहेरच्या बाजूला असेल प्रायमरी झायलम नंतर तुम्हाला सेकंडरी झायलम दिसेल सेकंडरी झायलम नंतर कॅम्बियल रिंग दिसेल त्यानंतर तुम्हाला सेकंडरी फ्लोएम दिसेल आणि सेकंडरी फ्लोएम नंतर तुम्हाला प्रायमरी फ्लोएम दिसेल ओके आणि सेकंडरी झायलमचा अमाऊंट हे सेकंडरी फ्लोएम पेक्षा जास्त असतं अँड देअर इज अ देअर इज अ सेकंडरी ग्रोथ ओके आणि अशा पद्धतीने इथे काय होते सेकंडरी ग्रोथ होते तर इथंच मी तुम्हाला दोन पॉईंट शिकवले एक कॅम्बियम रिंगचं फॉर्मेशन आणि दुसरी सेकंडरी ग्रोथ ऑकरिंग द स्टेम स्टेम मध्ये सेकंडरी ग्रोथ कशी होते.